नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? असायलाच हवं. तर गुढीपाडव्यानिमित्त हा एक छोटासा व्लॉग. तर सर्वप्रथम तुम्हाला पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवं वर्ष तुम्हाला सुखाचं, भरभराटीचं आणि आनंददायी, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा जर बेत म्हणाल पाडवा स्पेशल, तर आम्ही पॉटलक करायचं ठरवलं आहे, म्हणजे डब्बा पार्टी. तर पुरणपोळीचा बेत असणार आहे आमचा, आणि आम्ही चार फॅमिली आहोत. तर आम्ही असं वाटून घेतलं आहे की कुणी कढी आमटी बनवायची, कुणी भजी पापड, कुणी पुरण बनवायचं, आणि मग एकत्र येऊन फक्त पोळ्या बनवायच्या, आणि मग सगळ्यांनी एकत्र गप्पा मस्त धमाल करायची. तर हा काहीतरी पाडव्यानिमित्त म्हटलं वेगळी काहीतरी डब्बा पार्टी करावी. तर चला बघूया कशी होते तर आता डब्बा पार्टी. आणि भाजी ताईंकडे असणार आहे, तर चला बघूया आपण. सगळे फ्रेंड्स येणार आहेत तिकडे. आत्ता किचनमध्ये चाललं आहे सगळं. इकडे पुरणपोळी बनवतीये पुरणपोळी एक्सपर्ट दिव्या, आणि इकडे प्रीती काय बनवते, पालकची भाजी, आणि ते प्राचीताई चपात्या, चपात्या नाही पोळ्या, पोळ्या वाजतात. रोज चपाती चपाती करून चपातीच येतो ना पटकन. तर आज स्पेशल पोळी बनतीये, पुरणपोळी. नाही काय कर आणि इथे गरमागरम पोळ्या आणि भज्जी होईपर्यंत इकडे गप्पा चालू होत्या. आणि बाहेर बघाल तर खूप छान वातावरण होतं, आणि इथं ओनियनची आणि पालकची भज्जी रेडी आहेत. बघा मस्त दिसत आहेत ना. आणि इथे ह्या तिघी जणी काय काय करत होत्या तुम्हाला दाखवलं ना, आणि मी काहीच करत नव्हते. तेव्हा तर मी म्हणत होते ह्यांना की अरे सगळ्यांना वाटेल मी काहीच नाही केलं. त्या म्हटलं तू कढी आणि आमटी ते सगळं बनवताना नाही बनवलंय, तर त्या म्हणत होत्या की मग इथे ठेव फक्त आणि गरम कर म्हणे मी बनवलंय. असं चाललेलं आहे ह्यांचं सगळ्यांचं. आणि ते पुरणपोळी पाहू शकता, मस्त टम्म फुलती. आणि फायनली आता आम्हाला जेवायला घ्यायचं म्हणून कढी आमटी आम्ही सर्व गरम करायला ठेवलं परत एकदा. आणि आता सगळं रेडी आहे, ऑलमोस्ट शेवटची पोळी करतायत आता प्राचीताई. आणि झालं, आता आम्ही जेवायलाच घेणार आहोत. यम 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 यम, मस्त दिसत आहे ना. भूक लागली आता बघूनच. सो आता इथे जेवायला घेतलेलं आहे तर इथं आहे पापड, बटाट्याची भाजी, चपाती, त्याच्यानंतर कढी आमटी आणि तूप आहे इथं सर्वात महत्त्वाचं, त्याच्यानंतर भात, आणि इथं पुरणपोळी. आणि आमच्यापैकी कुणीच दूध खाणारं नव्हतं म्हणून दूध नाही आहे इथे. आणि आता इथे श्लोकू आमचं शूट घेत आहे, थोडंसं खूप छान शूट घेतो तो, तुम्ही बघाल ना पुढे मस्त. तुम्ही काय खाताय बोला. ओके काय काय तुम्ही सांगा, मी जवळ घेतले फोटो दे. ओके आमटी कढी भात भजी पापड पुरणपोळी भाजी सगळं काही आहे, पण मी तुला दाखवते इथे काय आहे तर. ओके बघ दिसत आहे काय काय आहे तर. कढी आमटी भाजी पोळी
भजी पापड घ्यायचं राहिलंय. चपाती नाही म्हटला तुम्ही? चपाती पण आहे. यस चपाती पण आहे कुणाला खायची असेल तर. ओके आता ओके माझं प्लेट कुठे दाख. प्लेट दाखव तुझं इकडे ये. श्लोकू बस बाळा मी घेतो तुझ. पापड छान वाटतय. इथे ना मला पुरणपोळीचं फुल जेवण झाल्यानंतर खूप सुस्ती आली होती. आम्ही सोप पान वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर आता इथे आमचा गेम चालू झाला होता उनोचा. त्याच्याशिवाय आमचा कुठलाच इव्हेंट कम्प्लीट होतच नाही लिटरली. श्लोक पर्यंत यायला पाहिजे होतं यार व्हिडिओ मधलं सारखं. इव्हिनिंगला आम्ही ठरवलं होतं की इथं मार्डीग्रास होममेड आईस्क्रीम भेटते तिथे सर्वांनी आईस्क्रीम खाण्यासाठी जायचं. मग आम्ही आलो इथे आईस्क्रीम खायला. हे ना आजी आजोबा आहेत आणि मार्डीग्रास म्हणून त्यांचं इथे आईस्क्रीम पार्लर आहे. तर त्यांचं ना होममेड आईस्क्रीम्स भेटतात आणि सगळे सीझनल फ्लेवर आहेत. तर मँगो वावा म्हणजे पेरूचा वगैरे, त्याच्यानंतर अंजीर, असे खूप सगळे भेटतात काय काय. आणि मी कोणते टेस्ट केली आता पेरूची, खूप मस्त आहे एकदम, म्हणजे रिअल पेरू सारखी टेस्ट लागते. तर मग मी ती घेणार आहे. तू कोणती घेतलीस लोक? चॉकलेट. चॉकलेट यस. आता बाकी सगळेजण पण टेस्ट करतात. मजा आली. यस रेड कलरचा पेरू असतो ना आतमध्ये ते, आणि सेम तशीच टेस्ट आहे एकदम. मी पेरू. यस तुला माहिती आहे ना पेरू? वावा माहिती आहे तुला? माहिती आहे. हां मग ती पार्सल घेऊन जा उद्या 2-3 दिवस. पार्सल घेऊन जा आणि 2-3 दिवस आईल. कॉफी लिया इसने. मस्त एकदम भारी. आणि जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेत काय केलं ते सांगायचं राहिलं. आम्ही तर काही रील बनवल्यात तुम्हाला सुप्रिया प्रफुल या हँडलवर तुम्हाला पाहायला मिळतील इन्स्टावर. तुम्ही जाऊन चेक करा आणि खूप मज्जा मस्ती केली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.